क्षेत्रात राज्यात दबदबा असलेली अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पानेरमधील चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीसाठी पानेरमधून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, भाजपचे सुजित झावरे पाटील, राहुल पाटील शिंदे, महानगर बँकेचे चेअरमन ऍडव्होकेट उदय शेळके आणि शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी अर्ज दाखल केले होते. पण आता आमदार लंके, सुजित झावरे पाटील आणि राहुल पाटील शिंदे यांनी अर्ज मागे घेतल्याने महानगर बँकेचे चेअरमन असलेले ऍडव्होकेट उदय शेळके आणि शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांच्यात सरळ लढत होणार आहे. शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांची तालुक्यातील सभासदांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सभासदांचे प्रश्न सोडवण्याची मुत्सद्देगिरी यामुळे रामदास भोसले यांच्या विजयाची वाट सुकर होणार आहे. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.